पत्नीच्या झालेल्या वादातून तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना शिक्षा म्हणून रेल्वे स्टेशनवर सोडून पळ तर काढत नाही ना? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे असंच काहीसं घडलंय वाशिम जिल्ह्यातील जावळकळा रेल्वे स्थानकावर. सखाराम जाधव राहणे धोत्रा जिल्हा हिंगोली येथील एका निर्दयी बापाने उपाशीपोटी असलेल्या आपल्या पोटच्या दोन लहान चिमुकल्यांना मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो म्हणून चक्क रेल्वे स्टेशनवर सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगाव तालुक्यातील येथे सासरवाडी असलेला सखाराम जाधव राहणार धोत्रा जिल्हा हिंगोली यांनी आपल्या 2, 6 व 8 वर्षीय साहिल व आदित्य या मुलांना सोबत घेऊन पत्नीसोबत भांडण करून पुणे येथून धोत्रा येथे घरी आला व तेथून आज सकाळी पूर्णा अकोला पॅसेंजरने आपल्या 2 चिमुकल्यांसह जावळका रेल्वे स्टेशनवर उतरून आपल्या दोन्ही लहान मुलांना प्लॅटफॉर्मवर बसवून खाऊ आणण्यासाठी जातो म्हणून निघून गेला व तब्बल 5 तास उलटूनसुद्धा वडील न आल्याने मुलांना अश्रू अनावर झाले होते. वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून जनतेला चांगल्या आणि लवकरात लवकर सुविधा मिळाव्या यासाठी नवनवीन उपक्रमांची सुरुवात केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निर्भया पथक प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेले आहे. पोलीस स्टेशन जवळच्या हद्दीमध्ये रेल्वे स्टेशन बाजारपेठा तसेच हायवे गेलेला असल्याने या ठिकाणी निर्भया पथकाची नेहमीच आवश्यकता होती. आज दिनांक 25/5/2022 रोजी आमच्या निर्भया पथकाला माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन जवळका या ठिकाणी 2 चिमुकले बाळ 6 आणि 7 वर्षाची मुलं आई आणि वडील यांच्याशिवाय बसलेले आहेत, रडत आहेत अशी माहिती मिळताच आमच्या निर्भया पथकाच्या कर्मचारी शीतल सरनाईक या त्या ठिकाणी वेळीच पोहोचल्या आणि त्यांनी सदर मुलांकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आमचे वडील मागील 3 तासापासून आम्हाला सोडून या ठिकाणावरनं निघून गेलेले आहेत, त्यामुळे आम्ही या ठिकाणी एकटे बसलेलो आहोत. निर्भया पथकाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब गावातील पोलीस पाटील तसेच पोलीस स्टेशनचे इतर अंमलदार यांचे सहकार्य घेऊन त्या मुलांच्या वडिलांचा वेळी शोध घेतला आणि त्यांचे वडील यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तसेच सदर मुलाचे मामा यांना देखील पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले. सगळी खात्री करता सदर मुलांना सुस्थितीत त्यांचे वडील व तसेच मामा यांच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे निर्भया पथकाला हरवलेल्या बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यात यश आलेलं आहे.